नमस्कार मित्रांनो, ओळखले का मला? मी कोण बोलतोय? ठीक आहे, तर मी तुम्हाला आता सांगणार आहे. मी तुम्हाला दररोज सावली देतो, त्याखाली तुम्ही माझ्या अंगाला दगडे मारून, फांद्यांना झोका खेळून तुम्ही दररोज येतात आणि फळे खातात, तर मी कोण आहे? तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगते. मी एक झाड बोलतोय. तर आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगणार आहे. त्या पहिले मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या मी एक कार्बन डायऑक्साइड हा वायू घेतो आणि ऑक्सिजन हा वायू सोडतो. त्याने तुम्हाला ऑक्सिजन मिळते आणि तुम्ही ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात. तर मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगणार आहे. तर मी माझी घटना सांगायला सुरुवात करते की एक मुलगा होता आणि एक झाड होतं. एक मुलगा आणि एक झाड होते, त्यांची दोन्हींची खूप मैत्री होती. झाड होता तो खूपच हुशार होता, समजदार होता आणि तो मुलगा होता तो छोटासा होता. तर एक दिवशी ते झाडांनी त्यांची मैत्री होती. त्यांची मैत्री कधी नात्यात बदलून गेली त्यांना समजलंच नाही. पण एक दिवशी मुलगा म्हणतो की झाड तू किती सारे दृश्य पाहतो, पाणी पाहतो, सूर्याची किरणे पाहतो, तू किती नशिबान आहेस रे, मला तर हे पाहायला मिळत नाही. हां, तू खूप नशिबान आहेस. मग मुलगा म्हणतो की हां, मला तू खूप आवडतो, माझ्यासाठी तू खूप प्रिय आहे. मग लगेच झाड पण तेच म्हणतो, मलाही तू आवडतो कारण की तू माझ्यासोबत दररोज बोलतो, दररोज खेळतो, माझ्या झाडांवरची फळे खातोस, अजून माझ्या झाडावर झोका खेळतो, तर मला पण तू खूप आवडतोस. अशीच त्यांची मैत्री घट्ट होत जाते. एका दिवशी तो मुलगा म्हणतो की झाड, मला आहे ना आता माझं शिकायचं आहे, पुढे मोठं व्हायचं आहे आणि खुश व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे. पण झाड म्हणतो, तू आता सुखी नाही आहेस का? तू आता सुखी नाही आहेस? मग तो म्हणतो की हां, मी सुखी नाही आहे पण खुश आहे. तर मला सुखी होण्यासाठी अभ्यास करावा लागेल आणि शिकावं लागेल खूप सारं. तर मग झाड म्हणतो ठीक आहे. तर तो मुलगा निघून जातो. दोन तीन दिवस तो येत नाही झाडाजवळ बोलायला, खेळायला, खायला फळं त्याच्या सावलीवर झोपायला तो येत नाही. खूप दिवस झाड थोडा मायूस होऊन जातो की कधीच न मायूस होणारा झाड त्या दिवशी मायूस होऊन जातो की म्हणतो की माझा मित्र आला नाही आज आला नाही, जाऊ दे मी थोडी वाट पाहिल आणि नंतर तू येऊन जाईल, मी परत खुश होऊन जाईन, त्यात काही नाही आहे. हरवेस सारखी मला वाट पाहायला खूप आवडतं. तर लगेच तो मुलगा येतो आणि मुलगा मोठा झालेला असतो. मुलगा म्हणतो की आता मला नोकरीला लागावं लागेल, पण आता मला नोकरीला लागायसाठी पैसे नाही आहे, तू मला पैसे देऊ शकतो का? मग झाड म्हणतो, मी एक आता झाड आहे, माझ्याजवळ पैसे तर नाही आहे, पण माझ्याकडे पैसे कमवण्यासाठी एक साधन आहे, ते तू वापर करू शकतो. मग मुलगा खूप खुश होऊन जातो. मग झाड म्हणतो, मी माझ्या मित्रासाठी माझी फळं देतो आणि त्याने तो पैसे कमवून त्याची नोकरीला घेऊ शकतो. तर मग तो मुलगा जो असतो, झाड जो असतो, मुलग्याला असं म्हणतो की तू काय देऊ शकतो का मला पैसे? मग झाड म्हणतो की हे बघ, हे जे माझे झाडावर जे फळं लागले आहेत, छोटे छोटे फळं लागले आहेत, ते तू घे आणि ते बाजारात विक, त्याने तुला फायदा होईल आणि तू ते पैसे घे आणि नोकरीला लाव. मग मुलगा खूप खुश होऊन जातो आणि तो म्हणतो की हो, हे तर तू खूप चांगलं मित्रा, मला तू खूप आवडतो. परत तो चालले जातो आणि दोन तीन वर्ष ह्यावेळेस येत नाही. तर झाड मायूस होऊन जातो. झाड म्हणतो की मला वाट पाहायची सवय आहे, मी वाट पाहून घेईन ना. तर मग मुलगा म्हणतो की मुलगा परत दोन तीन वर्षाने येतो. तर मुलगा म्हणतो, आता मला नोकरीला लागलं तर व्यवस्थित झालं, मला तर बायको करायची आहे, घर बसवायचं आहे, मुलगा करायचा आहे, तर मला आता काय कराय, माझ्याजवळ पैसे नाही आहे. तर मग झाड म्हणतो की जाऊ दे मित्र, तू टेन्शन नको घेऊ, उदास नको घेऊ, तुला सुखी होण्यासाठी मी काहीही करू शकतो. झाड म्हणतो की तू हे माझ्या डोक्यावर जी फांद्या आहे ते कापून टाक आणि त्या विकून तू एक चांगलं घर बनव, त्यात तुला जे पैसे येतील ते घे आणि त्याने तुझा संसार बनव. तर मग मुलगा खुश होऊन जातो आणि म्हणतो, झाड म्हणतो, आता तर तू सुखी आहेस ना, खुश आहेस ना? लगेच तो म्हणतो, हो मी आता खूप खुश आहे, असं म्हणतो. तर लगेच नंतर मग तो परत दोन तीन वर्ष येत नाही. झाड मायूस होऊन जातो. दोन तीन वर्ष होऊन जातात,
तिसरा वर्ष लागून जातो, तर मला लगेच मुलगा परत येतो. म्हणतो की आता मला बायको झालेली, बायको आहे, मुलं आहे, संसार आहे, खूप काळजी आहे, आता मला काय करायचं. तर त्याची तो म्हणतो की हां, पण एक उदासी गोष्ट आहे. मग लगेच हा म्हणतो, काय झालं, तू आता सुखी नाही आहे का? मग तो म्हणतो परत की नाही, मी सुखी नाही आहे. तर मग झाड म्हणतो की हे माझं खूड आहे, ते तू काप आणि त्याने तुला पैसे येईल, पैसे येईल. आणि त्याने तू आहे ना, तू संसार झाड. तर तो म्हणतो की नाही मित्रा, माझी बायको मला सोडून चालले गेली आहे, मुलं नाही, आता एकटा करून काय करू गड्या मी. तर मी हे खूड घेतो आणि याने झाड बनवतो, जहाज बनवतो. आणि जहाज बनवल्यानंतर मी जातो. मग झाड म्हणतो की कुठे जातोस तू आता? तर मग मुलगा म्हणतो, मला ते सूर्य खूप मोठा सूर्य पाहायला खूप आवडतं ना, तर मी आता तिथे जाईन आणि मला खूप बघायचं सूर्य. तर मग तोपर्यंत सर्व बदलून गेलेलं असतं, ज्या फॅक्टरी होऊन गेल्या, असं मोठ्या मोठ्या जंगलतोड झालेलं असतं. मग झाड एकटंच राहतो, त्याचं एवढंच खूड उरलेलं राहतं, ते पसरलेलं राहतं थोडंसं. आणि लगेच मग तो म्हणता होऊन गेला असतो ना आता, तो येतो आणि तो म्हणतो की आता मग तो झाड परत येतो. तो म्हणतो की आता तू सुखी आहेस का मित्रा? अजून मी तुझ्यासाठी काय करू शकतो? तर मग लगेच तो म्हणतो की आता मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मग तो म्हणतो की आता मी काय करू, मला आता श्वास घेता येत नाही, श्वास घेता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो. आणि तो खोकळतो खोकळतो आणि म्हणतो, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, आता मी काय करू. मग म्हणतो झाड म्हणतो, मी आता मोठा राहिलो असतो, आज तुला श्वास ऑक्सिजन देऊ शकलो असतो, तुला श्वास घ्यायला त्रास नाही झाला असता. आज फॅक्टरीमधून धूर निघणारा, तुला कार्बन डायऑक्साईडमुळे तुला त्रास होतोय. आजकाल आपल्या याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालेलं आहे, झाड जंगलतोड खूप जास्त होत आहे, आता ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची की आपण झाड तोडायचे नाही आहे, झाड लावायचे. झाडे जगवा, झाडे लावा. नमस्ते. जय महाराष्ट्र.